बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आपण पाहतोय. सांगलीमधल्या म्हैसाळच्या ओढ्यामध्ये तब्बल 19 मृत अर्भक आढळली होती. एकच खळबळ माजली होती. हॉस्पिटलमधली महत्त्वाची कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली होती पोलिसांकडनं. डॉक्टर खिद्रापूर याच्या शोधासाठी आता 5 तपास पथकं रवाना करण्यात आलेली आहेत. मिरज ग्रामीण पोलिसांनी या संदर्भातली कारवाई सुरू केलेली आहे. खिद्रापुरेचं हॉस्पिटल देखील सील करण्यात आलं आहे. मात्र या सगळ्या घटनेच्या निषेधार्थ उद्या म्हैसाळ बंदची हाकही देण्यात आलेली आहे. मोठी बातमी आताची आपण पाहतोय. सांगलीमधल्या म्हैसाळ इथं मृत अर्भक सापडल्याच्या प्रकरणानंतर एकच खळबळ माजली होती आणि या सगळ्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या म्हैसाळ बंदची हाक देण्यात आलेली आहे. प्रथमदर्शनी काही इतर डॉक्टर या ठिकाणी येऊन काम करीत होते आणि या इथल्या अवैध बाबतीमध्ये सहाय्य करत होते असं स्पष्ट झालेलं आहे. परंतु यामध्ये आणखी सखोल तपास केला जाईल आणि जे जे लोक निष्पन्न होतील त्या सर्व लोकांवरती या सर्व संबंधित कायद्यानुसार अनुषंगाने कारवाई करण्यात येईल. बेटी बचाओ और बेटी पढ़ाओ ये ज़रूरत महसूस हुई इसीलिए है क्योंकि समाज में ऐसी व्यवस्था निर्माण हो रही है जहां स्त्री को जन्म देने का अधिकार नकारा जा रहा है. आज बहुत सालों से इसके ऊपर हम काम कर रहे हैं. जब सरकार में नहीं थे, जब विधायक नहीं थे, तब से काम कर रहे हैं. ये बहुत ही खिन आने जैसा प्रकार है. इसकी पूरी जांच चल रही है, उसकी डिटेल रिपोर्ट मिल जाएगी, पर खुद इसकी इन्वेस्टिगेशन में ध्यान देने की ज़रूरत है. मैं अभी अधिवेशन के चलते हुए छुट्टी के दिन मैं खुद सांगली जाके इस बारे में मीटिंग लूँगी और इसकी पूरी जांच के बारे में जितनी स्पीडी जाँच हो और इसमें एक्शन लिए जाए उसके ऊपर हम ज़्यादा से ज़्यादा जोर देंगे. मूलतः ये जो विषय है स्त्री भ्रूण हत्या का, इसको अलग अलग एंगल से हैंडल करने की ज़रूरत है. सरकार तो अपने ओर से प्रयास कर रही. हमने अभी हमारी बहुत सारी स्कीम्स लॉन्च की है जिसमें बेटी के जन्म का स्वागत करना चाहिए. देश में बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान चल रही है. माझी कन्या भाग्यश्री जैसी स्कीम हमने लॉन्च की है, पर अगर इसका प्रतिसाद देखें, इसका रिस्पॉन्स देखें, तो उतना सा नहीं आ रहा है. इसका मतलब लोगों में ज़्यादा से ज़्यादा इसको एक्सेप्ट करने के लिए ज़्यादा से ज़्यादा प्रबोधन करने की ज़रूरत है और इसमें शिक्षा भी बहुत कड़ी करने की ज़रूरत है. जो अभी बहुत सालों से फीमेल फिटिसाइड के अगेंस्ट एक अच्छी ड्राइव काम कर रही है. ये जो आज जो घटना सांगली में घटी है, बहुत सालों बाद ये ऐसी एक घटना सामने आई है. शायद न सामने आई हुई ऐसी भी बहुत घटनाएं हो सकती है. तो मैं खुद शनिवार को छुट्टी अधिवेशन को होगी तो मैं खुद सांगली जाकर इस बात की मीटिंग वहां लूंगी और इसके बाद जांच के लिए खुद उसमें योगदान दूंगी. डॉक्टर खिद्रापुरेच्या तपासासाठी पथकं देखील रवाना करण्यात आलेली आहेत. मात्र ही अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे सांगलीमधल्या म्हैसाळ इथं. या संदर्भात आपण अधिक प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉक्टर निलम गोरे आहेत सध्या. निलमताई, स्वागत महाराष्ट्र वनमध्ये. आपलं अतिशय धक्कादायक ही घटना, यात कोणताही वाद नाही. काय कशा पद्धतीनं आपण याकडे बघताय, कारण अशा घटनांची पुनरावृत्ती वारंवार होताना दिसते. एकतर पहिली गोष्ट म्हणजे हा एक आंतरराज्य स्वरूपाचा गुन्हा आहे, कारण मी जी काही माहिती घेतली पोलिसांकडून त्याच्यात एक स्पष्ट दिसतं आहे की कर्नाटकमधले सुद्धा अनेक लोक त्यांच्याकडे जाऊन लिंगनिदान केलं जात होतं आणि नंतर या पेशंटना या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही पद्धतीने असं मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे गर्भपात करण्याचं कायदेशीर अधिकार नसताना सुद्धा या डॉक्टरनी स्वतःची जागा वापरायला दिली होती. त्याचबरोबर माझ्याकडे अजून काही लोकांनी माहिती दिली की त्याच्यासाठी वरच्या बाजूला हॉस्पिटल बंद दाखवलं जात होतं आणि तळघरामध्ये या सर्व गोष्टी ऑपरेशन्स थिएटर वगैरे आणि तिथे ॲनेस्थेसिस येत होते, गायनोकॉलॉजिस्ट येत होते. हा एका अर्थाने एक संघटित स्वरूपाचा गुन्हाच आहे असं मला वाटतं. आरोपी फरार आहे, परंतु प्रश्न असा आहे की या ज्या महिला आहेत ज्यांनी अशा पद्धतीने गर्भपात करून घेतले ते निश्चितपणाने 20 आठवडे झाल्यावरती म्हणजे कायदेशीररित्या गर्भपात करण्याची जी परवानगी आहे ते 16 ते 20 आठवडे, तर त्याच्यानंतर सुद्धा हा गर्भपात झालेले आहेत आणि ज्याच्यामध्ये स्त्रीच्या जीवनाला धोका होऊ शकतो आणि म्हणूनच एका महिलेचा मृत्यूसुद्धा या घटनेमध्ये झालेला आहे. परंतु सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तक्रार लगेच दाखल करून घेतली आणि त्याच्यामुळे या सर्व गोष्टीचा पुरावा नष्ट होण्याच्या आधीच
बऱ्याचदा तपशील पोलिसांकडे सापडलेला आहे. मी डॉक्टर दीपक सावंत यांची भेट घेतली. माझ्यावर आमदार तृप्ती सावंत आणि आमदार विद्या चव्हाण होत्या आणि आम्ही बराच वेळ तपशीलमार्फत बरीच तपशीलवार चर्चा करून 3 मागण्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आरोपीला ताबडतोब अटक झाली पाहिजे. दुसरं, आंतरराज्य स्वरूपाची एक समिती स्थापन झाली पाहिजे की जेणेकरून केवळ कर्नाटकच नव्हे तर बऱ्हाणपूर किंवा अन्य ठिकाणीसुद्धा अशाच पद्धतीने हद्दबंदीचा गैरफायदा घेतलेला दिसून येतो. तिसरा प्रश्न यामधला सगळा आहे की वेगवेगळ्या ज्या मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीचा जो कायदा आहे त्याला उघडउघड धाब्यावर बसवलं जात आहे आणि म्हणून सरकारी हॉस्पिटल्समध्येच काही जर का गर्भपात केले गेले तर त्याचा जास्त हे आहे. त्याच्याऐवजी एक खरं सांगायचं तर काही वैध धंदा करणारे डॉक्टर्स आणि काही अवैध डॉक्टर्स यांचं याच्यामध्ये साटलोटा आहे हे सगळं स्पष्ट दिसतंय आणि म्हणून महाराष्ट्राला काळीमा लागणारी घटना आहे. 19 अर्भक मुलींची सापडतात. अजून किती मुलींना मारून टाकलं असेल हे आपल्याला कळायला मार्ग नाही आहे. जमिनीमध्ये पुरलेली होती, त्याच्यावर मीठ टाकलं होतं त्या अर्भकांवर जेणेकरून ती सापडू नयेत. आम्ही अशी माझी विनंती आहे तुमच्या मार्फत, महाराष्ट्र वनमार्फत, की आशाच्या सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, महिला मंडळांच्या कार्यकर्ता असतील, पोलिसांच्या महिला दक्षता समितीच्या महिला असतील, या महिला कुठून कुठून येत होत्या, त्यांचे दलाल कोण होते खास करून, आणि या गुन्हा दडपण्यासाठी ज्यांनी कोणी मदत केली असेल त्या सगळ्यांची नावं जर का पोलिसांकडे मिळाली तर निश्चितपणाने या केसमध्ये काही लोकांना शिक्षा होऊ शकेल आणि ही जी अपप्रवृत्ती आहे तर ती ताबडतोब थांबली पाहिजे. आणि जे होमिओपॅथीचं कौन्सिल आहे त्या कौन्सिलनी याची जी मेडिकलची पदवी आहे ती रद्द केली पाहिजे. अशा अनेक मागण्या आम्ही केलेल्या आहेत पण डॉक्टर सावंत आरोग्यमंत्री यांना निवेदन देण्याबरोबरच सभागृहामध्ये सुद्धा याच्यावर निश्चितपणाने चर्चा होईल. आणि आजच्या घडीला तरी असं चित्र दिसत आहे की प्रतिबंधात्मक कारवाया वेळेवरती जेवढ्या पाहिजे तेवढ्या एकत्रित होत नसल्यामुळे या अशा घटना झाल्यावरती एकदम त्याचा उद्रेक झालेला दिसतो. बिलकुल निलमताई, मात्र अनेक कडक कायदे अस्तित्वात आहेत, कडक नियम केले गेलेले आहेत, मात्र तरी देखील अशा घटना वारंवार घडताना आपण पाहतोय आणि याला कोणत्याही प्रकारचा लगाम नाहीये. जनजागृती करण्याचं किंवा प्रबोधन करण्याचं हे काम सातत्यानं राज्य सरकारतर्फे केलं जातं, सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना करतात, मात्र तरी देखील अशा घटना वाढतच चाललेल्या आहेत. काय नेमकं याबद्दल आता केलं पाहिजे असं वाटतं? फक्त या सगळ्या बाबतीमध्ये कायदे आणि नियम कडक करून काही भागत नाहीये, तरी देखील अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. मग आणखी वेगळं असं काय केलं पाहिजे जेणेकरून या घटना होणारच नाहीत किंवा समूळ याचं उच्चाटन करता येईल? हे मुळामध्ये समाजातली जी एक मानसिकता आहे की आपल्याला मुलगीच नको आणि मुलगाच असला पाहिजे, ही मानसिकता कशी सुधारणार हा सगळ्यांसमोरचा यक्ष प्रश्न आहे. आणि सरळ सरळ आज मार्केट इकॉनॉमीनुसार वैद्यकीय व्यवसाय केला जातोय. अनेक डॉक्टर्स आम्हाला म्हणतात की जशी मागणी आहे तशी आम्ही पुरवठा करतो. याचा अर्थच असा की मुलींचे गर्भ मारून टाका असं म्हणतात आई वडील आणि म्हणून त्यानुसार डॉक्टर्ससुद्धा करतायत. असं जर का झालं तर संपूर्ण समाजाचा लोकसंख्याविषयक जो रेशो आहे तो त्याच्यामध्ये पूर्ण अनियमितता होऊ शकते, फार मोठी आव्हानं तयार होऊ शकतात. आणि म्हणून मला स्वतःला उत्तर असं याच्यामध्ये वाटतं की ज्या जिल्हानिहाय कमिट्या अत्यंत उदासीन पद्धतीने चालवल्या जातात तर खरं तर पालकमंत्र्यांनी अशा कमिट्यांच्यासाठी म्हणून वेळ दिला पाहिजे आणि तिथे जिल्हानिहाय आढावा नीटपणे घेतला गेला पाहिजे. त्याचबरोबर मला स्वतःला असं वाटतं की PCPNDT ऍक्टच्या बरोबर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ज्या महिलांना गर्भपात करून घ्यायचा आहे नाईलाज म्हणून तर तो सुरक्षितपणे झाला पाहिजे. त्याचा संबंध लिंगनिदानाशी असता कामा नये आणि म्हणून हॉस्पिटल्समध्ये किंवा PSCमध्ये अशा पद्धतीने सुरक्षित गर्भपात होण्याची व्यवस्था असली पाहिजे. पण त्याचसोबत पण ज्यांना काही संतती नियमनाचे मार्ग असतील तर मुळात गर्भ राहूच कशासाठी द्यायचा? म्हणजे ज्यांना मूल पाहिजे त्यांनी मुलगा असो का मुलगी असो त्याला ते जन्म देऊ शकतात, परंतु मुळामध्ये संतती नियमन न करता मुलगी झाली तर मारून टाकणं ही जी राक्षसी प्रवृत्ती आहे तर ते मला असं वाटतं की त्याच्यासाठी फार कठोर शिक्षा होण्याची यंत्रणा एक मोठी उभी करणं हे गरजेचं आहे.